ठीक आहे, जसं की आपला पुढचा पार्ट रेडी झाला आहे आणि आता आपण मागच्या पार्टला चेन लावायचं बघणार आहोत. तर ना आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण मध्ये भागून कट करणार आहे. तू कापून घे ना याला, हा लहान हा मोठा. आणि आता चेन लावण्यासाठी असं आपल्याला कट करून घ्यायचं, दोघं सेंटर घेऊन कैची टाकून घ्यायची आधी, सेंटर व्यवस्थित करायचं. कमी जास्त झाला तरी घाबरू जायचं, काही कारण नाही आहे. घ्यायची कॉटनच्या अस्तराची पट्टी घ्या आणि मग आपण ती चेन लावण्यासाठी आधी पट्टी तयार करून घेऊ. हे लक्षात येऊन जाईल ना तुमच्या, तसा हा मोठा कापला आहे तसंच आपण हा छोटा सुद्धा कापून घेतला आणि बघूया की मोठी चेन छोट्यामध्ये कशी मॅनेज करायची. तर मोठ्याची तर सोपी होऊन जाते लावणं कारण ती मापात असते. शक्यतो आहे ना 19-20 कलर नाही आणायचा, मॅचिंग आणायचा. म्हणजे थोडी जरी तुमच्याकडनं चेन बिघडू शकली, समजा बिघडली एखाद वेळेस, तर चालते, फरक पडत नाही. ही थोडी वाटते मॅच, ही थोडी जास्त हे वाटते. हां, पट्टी कापत्याची किती कापशील? या बाजूला 1 इंचची आणि या बाजूला 1 इंचची किंवा 1.5 इंचची लांबी. ही कॉटनची पट्टी घेतोय आपण. हां, कापून घेतो डायरेक्टली 1.5-1.5 इंचच्या 1.5-1.5-2 दोघं शिद्यावर ठेवायच्या आणि 1/2 इंचवर टिपा मारायच्या. आता ती जी पट्टी आहे ती आपण इथे एक घेऊया आणि इथे एक लावूया. पण आता एक काळजी घ्यायची की ही लावताना 1/2 इंचवरच लावायची आणि इथून मात्र अशी फोल्ड करून घ्यायची 1/2 इंच, कारण इथे फिनिशिंग आहे ना. आणि मग नंतर परत डापटीप देऊन, डापटीप द्यायची हा, टीप द्यायची नाही. टीप देणे म्हणजे काय, पूर्ण पलटी केलं की डायरेक्ट टीप, तशी नाही द्यायची आपल्याला. असं इथे टीप मारून झाली की अशी घ्यायची, इथे डापटीप द्यायची. आता पहिले आपण एक टीप देऊन घेऊया, इथे एक आणि इथे एक. चेन लावण्यासाठी हा पार्ट आपला असा रेडी झालाय. जसं की मी सांगितलं होतं की आपण इथे डापटीप देऊया, तशी डापटीप पण दिलेली आहे पण टीप नाही दिलेली. टीप देणं म्हणजे पूर्ण फोल्ड, पूर्ण फोल्ड टीप राहिलेली आहे. आणि ही जी चेन आहे तिला मी उलटी ठेवलेली आहे. हिला म्हणाल तर तुम्ही शिदी आहे आणि हिला म्हणाल तर तुम्ही उलटी आहे. तर मग काय ठेवली आपण, तिला अशी ठेवायची बरोबर फेस टू फेस ठेवायची. सॉरी सॉरी, इकडे ठेवणार आहे. तर इतकी ठेवायची की हे जे सेंटर आहे, थोडी पुढे करून ठेवली, हे जे सेंटर आहे ते इकडं असलं पाहिजे इथपर्यंत, पण याच्या पुढं नाही गेलं पाहिजे. म्हणजे इथून पुढे इकडून बघितलं तर हे असं आहे आणि अशा पद्धतीने. आणि आता आपण तिला इथे पिनअप करून घेऊ. लावा इथे पिनअप, बिलकुल हालू द्यायची नाही सुरुवातीला. चेन लावणं थोडस कठीण वाटेल. एक मिनिट, हा जो कोना आहे ना, ही चेन उघडणार, इथून उघडली तरी चालेल. आता हळू, बस बस, हा आता ठेव. हा आता इथे इथे, हा मी जिथे ठेवली तिथे, हा इतकी इतकी बसली पाहिजे चेन. उलटी नाही, हा हा बस बस तेवढीच. हा तिथे एकदम परफेक्ट असली पाहिजे. लावा पिन, सरकू द्यायची नाही, अशा पिना लावून घ्यायच्या. ज्यांना मशीन व्यवस्थित चालवतात त्यांना मग नंतर पिना लावायची गरज नाही, लावून घ्या. आणि इथपर्यंत अशी आपण पिन लावून घ्यायची. पण हा जो खटका आहे तो बिलकुल पुढे जाऊ द्यायचा नाही, म्हणजे हा भाग आहे तो याच्या पुढे नाही जाऊ द्यायचा, याच्या अलीकडे लाव ना. अजून या या या, ओके. मग हे असं लावून झाल्यानंतर याला प्रथम टीप मारू. हे बघा इथे गॅप झालाय, हा चालणार नाही. चेन अर्धी मध्ये घुसेल अर्धी बाहेर येईल. तर मग हा जो आहे ना, हा हा एकदम परफेक्ट आहे हा इकडचा. तेवढा 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 घेऊन अशी पूर्ण इथपर्यंत टीप मारून आण. समजा ही मारून झालेली असं समजूया आपण, झाली ना मारून, का परत मारून बघायची. मारून झाल्या ओके ना, समजून जाईल. मग हे ना ही
अशी उचलायची आणि पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करा, सोडा आता, हा आतमध्ये पूर्णपणे आतमध्ये पूर्ण फोल्ड कर हा। आणि फोल्ड केल्यानंतर मग तुम्हाला पाहिजे तर इथून एकदम सेम मॅचिंग कपड्याने दापटीप द्यायची आणि विरुद्ध दिशेला हात शिलाई करायची, जास्त फिनिशिंग यावी म्हणून। विरुद्ध दिशेला म्हणजे ही अजून दुसरा कपडा, हा जो आहे ना भाग, याला हात शिलाई आणि इथे दाबून टीप। तर मग आधी आपण ही टीप मारून बघूया, वन साइड परफेक्ट आली तरच ही आपला हा ड्रेस इथपर्यंत कट झाला आहे। जसं सांगितलं होतं की पट्ट्या लावून आपल्याला रेडी करायचं, तसा हा रेडी सुद्धा झालेला आहे, लहान मोठा रेडी झालेला आहे दोघंही। आणि याचीही कटिंग अशी छान रेडी झालेली आहे। आणि आता आपण बघूया की याचा पुढचा घेर आपल्याला कसा कापता येईल। हा तर ही अशा पद्धतीने लावून रेडी झालेला आहे। आता आपण बघूया चेन लावण्यासाठी, तुम्ही पाठीमागून कापा हुक लावायचे असतील तरी चालतील। आणि आता आपण बघूया की उंची आणि घेर कसा कापायचा। तर वय वर्ष 5 आहे आणि 1.5 मीटर अस्तर आणलं होतं आपण, वर्षा ब्लॉकला अस्तर काढून घेतलेले। याची उंची साधारण 15-16 इंच येईल आणि मुलीची उंची 24 इंच आहे। तर आपल्याला हे अस्तर असं जास्त चालणार आहे, तुम्ही डायरेक्टली 16 इंच असं मोजून सरळ कैची मारून कापून टाका, 1.5 मीटर कापा। नंतर आपण वरचा घेर कापून घेऊया। आता हे 16 असतं ना, 16-17, म्हणून मग आपण हा असा जास्त घेणार आहे। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की उंचीपेक्षा तुम्हाला अस्तर नेहमी 3-4 इंच कमी घ्यायचंय। कॅन कॅन टाकणार आहे तू? हा ठीक आहे, मग आपण कॅन कॅन पण आता समजून घेऊ की याच्यावर कसं लावायचंय। आणि हे कट करून घेतलंय आणि कॅन कॅन सुद्धा आपण त्याला 1.5 मीटर घेतलं, तर कॅन कॅनचे आपण 2 भाग करून घेऊया। आणि हा पार्ट जो असा रेडी झालेला आहे की नाही, त्याला पूर्णपणे आतमध्ये जाऊन एक टीप देऊन घेऊया किनारीला। फिनिशिंग येत नाही आपल्याला चैन लावण्यासाठी, म्हणून आपण याला आणखीन आतमध्ये जाऊन एक किनारीला टीप देऊया। आणि हा कॅन कॅन जो आहे तो अगदी मापात आहे, पण पातळ पण आहे। मग आपण त्याला काय करतोय की डबल फोल्ड करतोय आणि आहे तसा फक्त टीप मारून घेणार आहे। का असं टीप मारून घेणार आहे? कारण वरच्याला चुन्या झाला की खालचा आपोआप फोल्ड होतो, म्हणून खालच्याला चुन्या करायची गरज नाही। पण इथे थोडासा उरेल ना तो या मापापेक्षा, तर मग तो मात्र याच्यातच ऍड करून द्यायचा। म्हणजे 1.5 मीटरचा तुकडा इकडे आणि 1.5 मीटरचा तुकडा तिकडे, असं 2 पार्टला आपण हे लावून घेणार आहे। आणि या पद्धतीने तुमचं अस्तर लावून झालंय असं आपण आता समजून घेऊया। बाजूला ठेवा आणि याच्यात कॅन कॅनला चुन्यानं टाकता सुद्धा हा कॅन कॅन असा फुगवता येतो। इथे चुन्या टाकायच्या आहेत या साईडला आणि या साईडला, तो चुन्या टाकायच्या नाही, तो आपोआप चुन्या होईल या पद्धतीने। आणि दाखविलेला हा अस्तराच्या भागावर आपल्याला अशा सुद्धा प्लेटच्या चुन्या टाकून घेता येतात, हा ज्या की तुम्ही सिंगल करून मग चुन्या टाकता येतील तुम्हाला। आणि याच्या अशा प्लेट्स टाकून घेतल्या की हा पहिला पार्ट तयार होतो, म्हणजे अस्तर आणि कॅन कॅन आणि नंतर शायनिंगचा कपडा जो आपण घेतलेला असतो यासाठी, मग त्याला पण अशा प्लेट्स टाकून घेतल्या 2 नंबरला। आणि 3 नंबरला जसं की तुम्हाला सांगितलं होतं की फ्रिल कशा बनवायच्या, फ्रिल बनवाईपर्यंत तर समजलं होतं ना, मग आपण फ्रिल बनवून घेतल्या होत्या त्या एका उंचीच्या घेराला। मग त्या मात्र याच्यापेक्षा ना साधारण 5 इंच तरी एक्स्ट्राच पाहिजे, मग मोठ्यांसाठी असू द्या किंवा छोट्यांसाठी असू द्या। आणि मग हा असा सुंदर घेर आपला रेडी झालाय। पण याला मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकल्या तर याला तुम्ही बारीक बारीक पण गॅदर करू शकता, तुझ्या इच्छेनुसार तू करू शकते। आणि आता आपण जो आहे हा नेटचा बघितला, आता आपण बघूया साडीवर कटिंग कशी करायची। म्हणजे हा घेर तुम्हाला पूर्ण समजलाय, वरची बॉडी पण पूर्ण समजली, चैन लावायचं बघूया। तर चैन लावण्यासाठी एका पार्टला आपण ही पूर्ण प्रथम काय केली, आतमध्ये फोल्ड करून घेतलीय आणि दुसऱ्या पार्टला मात्र वर ओव्हरलॅप करायची, म्हणजे एक्स्ट्रा। याला पण तू डापटीप देऊन घेतली ना तरी चालणार आहे। आणि डापटीप देऊन झाल्यानंतर सेम इथं फक्त चुकू द्यायचं नाही की याचं आणि याचं जे कॉम्बिनेशन आहे एकाच ठिकाणी असलं पाहिजे आणि याच्यामध्ये फक्त 1/4 इंचाचा गॅप असला पाहिजे। हा हे दोघं नाही चुकू द्यायचे, हे हा सारखं आलं पाहिजे, खालून नाही लावायचं वरूनच लावायचं, खाली कमी जास्त झालं तर चालेल। मग किती लावायचं तर उलटा कर, पूर्ण पार्ट उलटा कर, पूर्ण कर आणि तो पार्ट इकडे जाऊ दे, ठेव तिथे। आता चेन लावून घे, थोडासाच उघड्या ठेव, चेनला लावून घे, थोडीशी उघडी सोड, आता ठेव इथे। ही एक्स्ट्रा आहे ना, हा तर इला 1 मिनिट सर, इतकी 1/2 इंचपेक्षा थोडासा जास्त सोडून द्यायचा, कारण दुसरी येऊन इथे लॉक होईल आणि दोघांची पाठीमागचा जॉईनिंग 1 होईल। तर इथे इथे शिवा आता तिला,
आणि अशी पूर्ण लावून घे, सिंगल उघडून उघडून लावायची मग. ठीक आहे, मग ही अशी अशा पद्धतीने चेन लावून झाली, ओपन कर तिला. आता फिनिशिंग देणार आहे आपण. फिनिशिंग देण्यासाठी काय करायचं आहे की तिला ओपन करून घ्यायची, हा जो पार्ट आहे तो त्याला मध्ये घ्यायचा अशा पद्धतीने, आणि मग वर करायचं म्हणजे तो पार्ट ब्लॉक होतो. हा दाखव कसा केला होता आपण. मध्ये, हा मध्ये टाकायचा. पाठीमागचा भाग दाखव. हा म्हणजे इकडून पण दिसत नाही आणि इकडून पण दिसत नाही, अशा पद्धतीने त्याला मध्ये टाकून द्यायचं. कशी दाखव आता. हाची लाईन, हाची लाईन फोल्ड करायचं, तो एकटा काढून द्यायचा त्याला, म्हणजे चेन वर जात नाही. आणि छान लावली ही इतकी, एका बाजूची दाखवलेली आणि एका बाजूची पाविंच बाहेर ठेवलेली, अशा पद्धतीने लावता येते चेन. आणि ही चेन लावून कम्प्लीट झालेली आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊया, बाही बघूया. बाही लावा तुम्ही आता, बाही कट करून घेऊ लगेच याची. हा जो साडीचा कपडा होता त्याच्या आजूबाजूचे काट आपण काढून घेतलेले, आणि हा साधारण 2.5 मीटरच्या, नाही 2.5 नाही ना, किती 3 मीटरच्या आसपास कपडा आहे, जो की अशा पद्धतीने आपल्याला एका बाजूला मी चुन्या करून दाखवलाय तुम्हाला, आणि एका बाजूला असा आहे. तो फुगणारा कपडा आहे. उंची 32 मात्र ठेवलेली आम्ही, परंतु 5 वर्षाच्या मुलीला एवढी 32 तर लागत नसते, म्हणून आपण एक 3 इंचची पट्टी खालच्या बाजूला काय करणार आहे, फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून तो कापड जो आहे तो आणखीन फुगेल. आणि मग फ्रिल कशा लावायच्या याला, तर आता आपण ते बघूया. आणि ही जी आपण मोठ्यांसाठी बाही शिकलो, तिला इथे फ्रिल लावणार आहे. फ्रिल लावणार उचलून, म्हणजे मी दाखवून देते लगेच इथे. आणि बाही रेग्युलर बनवलेली होती, जसं छातीची फिटिंग वगैरे घेतली जाते तशी. आपण काय करतो की आतमध्ये येतो, तर आतमध्ये न जाता आपण ही सरळ रेषा असते त्याच्या बाहेर जायचं जेवढा आतमध्ये येतो. आणि कट करूया, बाही कट करा. आणि साधारण अशी दिसणारी बाही आपण कापून घेतली, ज्याला असं करून असं करत असतो, तर असं न करता असं ठेवलेलं आहे. मग याला ओपन करूया. ओपन केल्यानंतर ही फ्रिल आपल्याकडे तयार आहे, ती कशी लावणार आहे ते बघूया. फ्रिल ठेव, ही मोठी वाटत. इथे कमी ना, हे कापून टाका, तिथे कपडा कमी आलेला आहे ना फ्रिलचा. ज्यांना बाही लावायची त्यांच्यासाठी, ज्यांना बाही नाही लावायची त्यांनी बाहीच्या बगलामध्ये जिथे आपण बाई लावतो तिथे काय करायचं. राहू दे आता जस्ट ठेव, नंतर बघू आपण. हा आणि मग ही जी फ्रिल आहे ती आपण अशी लावून घेतली की मग बघायची की बाही कशी झालेली आहे. सिंगल करायची ऍक्च्युली, आता आपण डबल केलेली. आणि मग ती अशी दिसणार आहे, म्हणजे जेणेकरून घातल्यावर ते पूर्ण गोल राऊंड जसं तसं राहील या पद्धतीने. ओके गुड. आणि ही चेन लावून आपलं रेडी झालेलं आहे. शोल्डर जोडून घेऊया, शोल्डर जोडा. तोपर्यंत शोल्डर जोडायचं काम होईल आणि मग बाही लावूया. आणि ही जी पट्टी, आणि हा जो साडीपासून चाललेला ड्रेस होता त्याची आपण ही पट्टी अशी तयार करून घेतली, याला आता उलटी करूया. आणि ह्या पट्टीला आपण उलट करून घेतलेलं आहे, जेणेकरून तुमचा धागा जो आहे तो मध्ये गेलेला आहे. आणि आता मग कशी शिवायची नेमकी, या पद्धतीने अशा गॅदर चुन्या करायच्या आहेत आणि टिप मारायची, म्हणजे गजरा झॉलर चालू होईल. आणि मग आता आपण गजरा झॉलर झाल्यानंतर तिला कशी ऍड करायची ते बघूया. आणि अशा या टाईपच्या बारीक बारीक, आता आपण टिप नाही मारलेली आहे, फक्त असे दाखवले आहेत, तर बारीक बारीक चुन्या करायच्या, मध्यभागी टिप मारायला सुरुवात करायची आहे. म्हणजे अशा त्या चुन्या जमा झाल्या की खूप सुंदर आपली जी पॅटर्न आहे ते तयार होईल. आणि असे संपूर्ण घेरायला लावायचे, पण खालची आधी डबल पट्टी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे जास्त कडक झाला तर तो खूप फुगेल. आणि हा अशा पद्धतीचा हा घेर आपण रेडी झालाय असं समजूया. तुम्हाला रेडी घेर मी दाखवते. आणि मग फ्रिल लावून झाला की हा असा रेडी होईल. आणि मग वरचा ब्लॉक आपण त्याला जोडून घेऊ ब्लॉक. आणि त्याच्या अगोदर चेन लावायचं मी तुम्हाला दाखवून दिलंच आहे. चेन लावायची तिथे ठेव. आणि या पद्धतीने आता आपल्याला शोल्डर जॉईंट करून जोडायचं बघायचंय. तत्पूर्वी बाही पण लावूया. तुमचं जोडल्या गेलंय, बाही झाली एक, ठीक आहे. आणि आपली कॅट पॅटर्नची कटिंग जी आहे ती पूर्ण झालेली आहे. फक्त मला एक बाही दाखवा. आणि हा असा छान रेडी झालाय, पण याचा हा जो भाग, आणि हा जो असा रेडी झालाय हा उत्तम आहे. तर याच्यात थोडस आपल्याला काय चेंजेस करावे लागतील ते बघूया. तर हा जो पार्ट आहे ना हा आणखीन फिनिशिंग दिसावा म्हणून याला इथे आतमध्ये जायचं आणि अशा पद्धतीने आतमध्ये टिप द्यायची, म्हणजे इकडे फिनिशिंग येईल. दिसलं? हा मध्ये, म्हणजे हे पूर्ण मध्ये गेलं पाहिजे या पद्धतीने. जसं की इकडे द्यायची ठरली तर इथे आतमध्ये असा फोल्ड करायचा बगलाचा भाग.
या पद्धतीने. आणि जर हा पूर्ण प्रॉपर वळत नसला ना तर इथे कैच मारून द्यायची एक दोन ठिकाणी, म्हणजे पूर्ण वळतो. आणि हा अशा पद्धतीने वरचा ब्लॉक रेडी झालाय. आता आपण घेर लावायचं बघूया. आणि हा आपला एका साईडला चालू केलाय, एका साईडला आपला जोडून झालेला आहे, एका साईडला मात्र आपण हा जोडलेला नाही. आणि मग हा आपण असा असा ठेवण्याऐवजी याला उचकवून ठेवूया वन सिंगल पार्ट. आणि हा जो घेर आहे तो असाच आहे, सरळ करून ठेवायचा आहे पूर्ण. आणि तो मी केलेला तो याच्यावर हा उलटा ठेवायचा आहे आणि इथून शिवायला सुरुवात करायची. हा इथे शिवायचा आहे म्हणजे टोटली शिवून तुमचा हा बरोबर असा तयार होईल. ओके.